नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा प्रश्न पाहणार आहोत त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा यावरून तुम्हाला तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे समजून जाईल पहिला प्रश्न महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ दिलेला आहे किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा या प्रश्नाचे उत्तर ओळखू शकता तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे हरियाल तर हरियाल हा पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे आणि तो या प्रकारे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे दिसतो हा पक्षी कबुतरासारखाच आहे फक्त याचा कलर जरा हिरवा आहे त्याचप्रकारे जर आपल्याला राज्य प्राणी विचारला असता तर राज्य प्राणी शेकरू आहे पुढचा प्रश्न ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंबमध्ये सुरू झाली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देत आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ग्रीस ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस या देशामध्ये सुरू झाली पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब नदीचे नाव काय आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देत आहे तर जगातील सर्वात लांब नदी विचारली असेल तर ती असेल नाईल आणि जेव्हा आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर मोठी नदी विचारली असेल तर ती आहे ॲमेझॉन नदी तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जगातील सर्वात मोठी नदी ही नाईल आहे पुढचा प्रश्न आरबीआयचे मुख्यालय कोठे आहे तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देत आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मुंबई म्हणजे चे मुख्यालय हे मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न आर टी ओ म्हणजे काय आणि हा प्रश्न मी आपल्या चॅनलच्या कम्युनिटी टॅबमध्ये पण विचारला होता आणि बऱ्याच जणांनी या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिलेले होते तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस पुढचा प्रश्न भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते तर हा प्रश्न रिसेंटली पोलीस भरतीमध्ये विचारला होता आणि या प्रश्नाचे बरोबरचे उत्तर आहे मेजर ध्यानचंद तर भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना म्हणतात तर या प्रश्नासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी संत नामदेव म्हणजे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना म्हणतात पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हिमालय म्हणजे जगातील सर्वात मोठी पर्वतरांग ही हिमालयाची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते नक्षत्र नाही आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आश्लेषा वर्षा मागा आणि पूर्वा फाल्गुनी तर याच्यावर ऑप्शनमध्ये आश्लेषा मागा आणि पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र आहेत आणि वर्षा हे नक्षत्र नाही आहे एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत आणि त्यामध्ये वर्षा हे नक्षत्र नाही मोडत त्यामुळे ते उत्तर आहे ऑप्शन बी वर्षा पुढचा प्रश्न पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे तर हा प्रश्न सोडवण्यासाठी ती तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे आणि या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे पर्याय बी कस्तुरबा गांधी म्हणजे पुण्यातील खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे पुढचा प्रश्न प्रकाश वर्ष हे काय आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक म्हणजे प्रकाश वर्ष हे ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक आहे पुढचा प्रश्न मॅरीकॉम कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा तीन सेकंदाचा वेळ सुरू होत आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बॉक्सिंग म्हणजे मेरी कॉम ही बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते आणि या प्रश्नासाठी तुम्हाला तीन सेकंद वेळ दिला जात आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दादासाहेब फाळके म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना संबोधले जाते पुढचा प्रश्न गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील दाट उंच गवताळी भागाला टिंबटिंब असे म्हणतात आणि या प्रश्नासाठी तुम्हाला तीन सेकंद वेळ आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी क्रेन ब्रेकर्स म्हणजे गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील दाट उंच गवताळी भागाला क्रेन ब्रेकर्स असे म्हणतात पुढचा प्रश्न भारतातील पहिला सिने कॅमेरा टिंबटिंब यांनी तयार केला तर या प्रश्नासाठी तुम्हाला तीन सेकंद वेळ आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आनंदराव पेंटर म्हणजे भारतातील पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला तर प्रकारे आपण पंधरा प्रश्न बघितलेले आहेत तुम्हाला या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच प्रकारे जर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद